आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी मोठी सभा घेतली दहा दिवसांचा अल्टीमेटम दिला आठ दिवस शिल्लक आहेत आणि आरक्षणाची मागणी आता पुन्हा एकदा जोर धरू लागलेली आहे आपल्यासोबत माजी मंत्री सदाभाऊ खोत आहेत काल तुम्ही म्हणालात की फडणवीसांना घेरण्यासाठी आरक्षणाचं हत्यार वापरलं जातं प्रस्थापित मराठी नेत्यांनी ने सत्तर वर्ष नेमकं काय का का केलं असा प्रश्न तुम्ही उपस्थित केलेला होता नेमकं यातून काय सांगायचंय आणि काय नेमकी भूमिका मांडायची होती मराठा समाज हा लढाऊ समाज आहे भावनिक समाज आहे शेताभातामध्ये राबणारा समाज आहे एका बाजूला शेतीचे तुकडे झाले शेती, शेती व्यवसाय तोठ्याचा झाला आणि शिकलेली मराठ्याची मुलं लेकरं बाळ नोकरीच्या लाईनमध्ये उभा राहिली त्या ठिकाणी कमी मार्क असणारा पोरगा पुढं जायला लागला आणि आपल्याला जादा मार्क असून सुद्धा आपण त्यामध्ये मेरिटमध्ये बसू शकत नाही ही भावना मराठा समाजाच्या मुलाच्या मनामध्ये निर्माण झाली शेती केली तरी माती होती आज शिक्षण घेतलं तरी माती होत्या आणि म्हणून मराठा समाजाचा पोरगा आक्रोशानं रस्त्यावरती आला आणि आरक्षण मागायला लागला दोन हजार चार साली पहिल्यांदा बापट आयोग आला बापट आयोगानं सुद्धा मराठा समाजाच्या अपेक्षा भंग केल्या त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार या राज्यामध्ये होतं त्याच्यानंतर नारायण राणे साहेबांची समिती आली तिनं आरक्षण दिलं दुर्दैवानं तेही आरक्षण न्यायालयामध्ये टिकलं नाही दोन हजार अठरा साली गायकवाड आयोगानं मराठा समाजाला आरक्षण दिलं ते आरक्षण उच्च न्यायालयामध्ये टिकलं सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालखंडामध्ये त्या आरक्षण त्यांना टिकवता आलं नाही आणि परत एकदा मराठा समाज हा खऱ्या अर्थानं आज रस्त्यावरती आलेला आपल्याला दिसत आहे कारण मराठा समाजाला आरक्षण हे मिळालं गेलं पाहिजे परंतु ही मागणी गेल्या तीस वर्षापासून अधिक काळापासून ही मागणी आहे परंतु या राज्यामध्ये पन्नास वर्षामध्ये अनेक प्रस्थापित मराठे राज्यकारभार करत होते त्यांनी मात्र मराठा समाजाला कधीही न्याय दिला नाही कारण एका बाजूला त्याला उद्योगधंदा दिला नाही दुसऱ्या बाजूला सहकार चळवळ उभा राहिली त्या चळवळीमध्ये त्याला कुठे येऊ दिला नाही आणि मग सगळा मराठा समाज हा आमचा कर्जबाजारी झाला आत्महत्या करायला लागला आणि त्याची व्यवस्थित मांडणी ही देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये झाली अनेक लेकरवाळांना आमच्या त्या काळामध्ये नोकऱ्या मिळाल्या आणि म्हणून आत्ताचं जे आरक्षण आम्हाला दिलं जाणार आहे ते कायद्याच्या चौकटीमध्ये टिकणारं आरक्षण दिलं गेलं पाहिजे मराठा समाजाची फसवणूक होता कामा नये आणि हा जो लढा आमचा आहे तो प्रस्थापित मराठे विरुद्ध विस्थापित मराठ्यांचा लढा आहे आणि आम्ही विस्थापितांच्या बाजूने अनेक वर्ष झालं लढत आहोत आणि म्हणून मी म्हटलं की प्रस्थापितांनी विस्थापित मराठ्यांची खऱ्या अर्थानं माती केली आता कुठंतरी चांगले दिवस येतील अशी एक अपेक्षा आज मराठा समाजाच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे जरांगी पाटील यांनी सभेमधून सरकारला इशारा दिला भुजबळांना सुद्धा त्यांच्या वक्तव्यावरून इशारा दिला आणि तेवढ्यात तुम्ही हे मत तुमचं किंवा एक भावना जी आहे ती बोलून दाखवली आणि त्यानंतर मनोज जरंगे पाटीलच म्हणतायत की उगाच माझ्या नेत्याला कोण काय बोलतं म्हणून कोणी समोर येण्याची गरज नाहीये आम्ही कोणाला इशारा देत नाही आम्ही आमची मत मांडतोय मनोज जरंगे पाटील हे सुद्धा सामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील हाडाचे कार्यकर्ते आहेत आणि निश्चितपणानं मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भावना त्यांची आहे आणि आमची हीच भावना आहे की मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीमध्ये टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे परंतु या राज्यामध्ये जे काही प्रस्थापित मराठ्यांच्या विरोधामध्ये आम्ही लढा दिला आणि आज प्रस्थापित मराठ्यांनीच खऱ्या अर्थानं विस्थापित मराठ्यांना गरीब मराठ्यांना फसवलंय हे एक मराठा समाजातला कार्यकर्ता म्हणून मी ज्यावेळी बोलायला लागतो त्यावेळी प्रस्थापित मराठ्यांच्या सावलीला जे काही लोक आहेत त्यांच्या बुडाला जाळ लागतो मग ते आता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला धमक्या द्यायला लागतील अरे बाबा आम्ही सत्य बोलणार कारण प्रस्थापित मराठ्यांनीच गरीब मराठ्यांचा घात या महाराष्ट्रामध्ये केलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये ते आरक्षण टिकलेलं होतं पुढं या आरक्षण महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये यांनी घालवलं हे सत्य का बोलू नये हे सत्य बोलायला लागल्यानंतर जर प्रस्तापित पुढारी जर आमच्यावर धावून येणार असतील आणि सदाभाऊ खोतसारख्या माणसाचा मराठा समाजातला गरीब मराठा समाजातल्या कार्यकर्त्याचा बळी घेऊन मराठा समाजाला यांना जर न्याय देता येत असेल तर अवश्य आमचा बळी घ्या पण मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका आमची आहे आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक समाज आक्रमक भूमिका घेताना आपण पाहतोय मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावण्याचं कारण असेल त्यासाठी सुद्धा नेते रस्त्यावरती उतरत आहेत दुसरीकडे धनगर आरक्षणासाठी तुमचे सहकारी गोपीचंद पडळकर हे महाराष्ट्रभर यात्रा आहेत धनगर जागर यात्रा आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील लांडगा कोण कोणी कोणामध्ये भांडणं लावली हे सगळ्यांना माहिती आहे असं म्हणून असं सुद्धा म्हणतायत आणि सरकारला इशारा सुद्धा देत आहेत या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहत आहे प्रत्येक व्यक्ती ज्या ज्या समाजामध्ये जन्माला येतो त्या त्या समाजाविषयी असता त्या समाजाची भावना जाणून घेऊन समाजाबरोबर प्रत्येक व्यक्ती एकूण पद्धतीनं राहण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या समाजासाठी त्या ठिकाणी काम करत आहे कारण मला समाजानं मोठं केलं हे प्रत्येक नेत्याची त्या त्या समाजातल्या ही जी भावना असते आणि म्हणून मला वाटतं की प्रत्येक गोष्टीवरती संवादाच्या माध्यमातूनच चर्चेच्या माध्यमातूनच मार्ग निघत असतात आणि म्हणून मी सगळ्याच समाजांना विनंती करेन की आपण संवाद चालू ठेवूया चर्चा चालू ठेवूया जसं मराठा समाजामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांनीही मोठं काम केलेलं आहे ॲडव्होकेट मनोज पाटील म्हणून वकील आहेत त्यांनीही मोठं काम केलेलं आहे असे अनेक मराठा समाजामध्ये आहे की अभ्यासपूर्ण काम केलेले आहे या सगळ्यांना बरोबर घेऊन मराठा समाजाला असेल धनगर समाज असेल अजून कोणताही समाज असेल की त्याला कसा न्याय देता येईल ह्या भूमिकेतून सरकारनंही काम करावं आणि समाजाच्या नेत्यांनीही संवादाच्या आणि वैचारिक पातळीवरती आपल्या आपल्या समाजाचा प्रश्न सोडवावा तुम्ही काल जी भावना बोलून दाखवली किंवा जे मत व्यक्त केलं त्यामुळं सोशल मीडियावरती जी बरीच चर्चा झाली अगदी भुजबळ सुद्धा मराठा आरक्षणावरती जे आपलं वक्तव्य केलेलं होतं त्यानंतर त्यांना काही फोन कॉल्स आलेले होते तुम्हाला तसा काही अनुभव कालपासून आलेला आहे का तुमच्या भावनेचा काही विपर्यास करण्यात आला असं तुम्हाला वाटतंय का। काय आहे की मी माझी भूमिका स्पष्ट मांडली आणि स्पष्ट मांडत असताना मराठा समाजाला विस्थापित मराठा समाजाला गरीब मराठ समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका मी मांडत असताना प्रस्थापित मराठ्यांनी खऱ्या अर्थानं गरीब मराठ्यांचा घात केला पन्नास वर्षामध्ये गरीब मराठ्यांना काय हिने न्याय दिला दिला नाही ही खंत मी व्यक्त केली परंतु काही लोकांना त्याचा राग येणं साजिकच आहे कारण आम्ही चळवळीमध्ये काम करत आहे ते सर्वसामान्य माणसाच्या बाजूचं काम करत आहे त्यामुळं त्यांनी धमकवायला चालू केलं ठीक आहे तुम्ही धमक्या घाला परंतु म सदाभाव खोतला धमक्या देत असताना त्याचा अनुभव गेली दोन दिवस मी घेत आहे भले तुम्ही आम्हाने काय करू करू शकता तुम्ही पाक ठार मारू शकता ह्याच्या पुढे काय करू शकता परंतु एखाद्या व्यक्तीला ठार मारण्यानं एखाद्या व्यक्तीला धमकी देण्यानं प्रश्न सुटत नाही प्रश्न सोडवायचा असेल तर तो कायद्याच्या चौकटीमध्येच सोडवावा लागेल आणि त्या दृष्टीनं विचार होणं अत्यंत गरजेचं आहे ही भूमिका आम्ही मांडली पण या भूमिकेला तुम्ही बोलला तर याद राखा म्हणजे एक प्रकारची काही लोक प्रस्थापित जे लोक आहेत राजकारणी मराठा समाजातले ते गेली पन्नास वर्ष दादागिरी करतच आलेले आहेत आताही त्यांना दादागिरी करायची आहे पण तुम्ही दादागिरी करत असाल तर आम्ही सत्याच्या बाजूनं राहू मराठा समाजाच्या बाजूने आम्ही आहोत सर्वसामान्य शेता भात राबणाऱ्या मराठा समाजाच्या बाजूने आम्ही आहोत त्याला आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत भले आमच्यासारख्यांचा तुम्ही बळी घेतला तरी सुद्धा आम्ही सत्य बोलतच राहू थोडासा वेगळा आणि शेवटचा राजकीय प्रश्न माजी आय पी एस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी अजितदादांवरती गंभीर आरोप केलेले आहेत त्या पुण्याच्या आयुक्त असताना दादांनी एका जमिनीच्या प्रकरणामध्ये दबाव टाकलेला होता असं पुस्तकातून त्यांनी खुलासा केला आहे त्यांचं स्वतःचं पुस्तक आहे मॅडम कमिशनर त्याच्यामध्ये हे त्यांनी कंटेंट लिहिलेलं आहे आणि यावरून आता विरोधकांनी सुद्धा अजितदादांवरती गंभीर आरोप करायला सुरुवात केलेली आहे तुम्ही या सगळ्या प्रकरणाकडे कसं पाहताय ना एक चांगल्या आणि नावलौकिक मिळवणाऱ्या अधिकारी म्हणून नराव बोनवर बोनवकर मॅडमचं नाव आहे ना परंतु मी काही त्यांचं पुस्तक वाचलं नाही आपल्या माध्यमातूनच मला या बातम्या समजलं मला वाटतं की ते पुस्तक वाचावं लागेल नेमकं त्यांनी कशा पद्धतीनं त्यामध्ये मांडणी केलेली आहे त्याला पुरावा काय दिलेले आहेत आणि हे वाचल्यानंतरच त्याच्यावर भाष्य करणं मला वाटतं योग्य राहील धन्यवाद भाऊ आमच्याशी बोलल्याबद्दल तरी होते सदाभाऊ खोत आणि त्यांनी मराठा आरक्षणावरती आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे विस्थापित मराठ्यांच्या सोबत आम्ही आहोत मराठा आरक्षणासाठी आमची सकारात्मकता आहे आणि त्यावरती सरकार कायद्यात राहून योग्य तो तोडगा काढेल कुणीही आक्रमक भूमिका घेऊन अशा पद्धतीनं भूमिका मांडल्यानंतर त्याचा विपर्यास करण्याची आवश्यकता नाही आहे आणि दोन दिवसापासून याचा अनुभव त्यांना सुद्धा आलेला आहे असं ते म्हणतायत मात्र आरक्षणाच्या या मागणीवरती सरकारनं कायद्याच्या कचाट्यात राहून योग्य तो निर्णय घ्यावा आणि नि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यामध्ये योग्य तो निर्णय घ्यावा असं सुद्धा त्यांनी आपलं मत जे आहे ते मांडून दाखवलेलं आहे व्हिडिओ सोबत कृष्णा सोनारवडकर टीव्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं